जे माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या माध्यमातून निर्णयाचं अजूनही त्याला पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याचा शासनाच्या माध्यमातून जे काही प्रयत्न चालू आहे त्याच्या पहिले सारथी असेल अण्णाभाऊ पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल या सगळ्या याच्यामध्ये जादा निधी देऊन ज्या काही सवलती मराठा समाजाच्या मुलांना मुलींना चालू होत्या त्या मिळाव्या अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही आज माननीय अशोकराव चव्हाण साहेब या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटलो आणि त्याच्या माध्यमातून शासनाला ही मागणी केली. पुन्हा जे खासदार आहेत त्यांनी दौरा केला तर त्याला विरोध करायचं काही कारण नाही आहे. पण काँग्रेस पक्षाची भूमिका ही मराठा समाजातील गरीब लोक आहेत त्यांना मदत मिळावी ही भूमिका आहे. याला कोणाचा विरोध नाही. फक्त आमची भूमिका याच्यामध्ये एवढीच आहे की महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा ज्यांनी चुकीचा कायदा करून मागच्या सरकारने या मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आपसाआपसात समाजामध्ये भांडण लावू नये एवढीच आमची नम्र आहे. बिलकुल आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदींना परवा आम्ही एक मीटिंग झालीच होती ना आधी त्याच्यावर चर्चा झाली आणि निश्चितपणे मार्ग निघेल आणि मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा. दुसरा प्रश्न होता की अनेक परीक्षा सध्या लांबणीवर पडलेल्या आहेत मात्र अनेक जण जे त्याच्यातलाही मार्ग काढला जाणार आहे. पण आपण पाहिलं की माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही एसईबीसीचाही निर्णय जो आहे तो त्याचाही चेंडू माननीय सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे वळवलेला आहे. त्याच्यामध्ये पार्लामेंटमध्ये कायदा करावा लागणार आहे आणि ह्या सगळ्या अडचणी ज्या आहेत आता सगळ्या देशाच्या सरकारकडे आणि आता जे काही आमचे विरोधी पक्ष जे आहेत महाराष्ट्रातले त्यांचं पायाला दुखणं आणि डोक्याला पट्टी अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे जो संभ्रम निर्माण केला जातो आहे त्या संभ्रमामुळे प्रत्येक समाजामध्ये फूट पाडण्याचा जो प्रकार आहे आणि पुन्हा सत्तेत कसं येता येईल मागच्या काळात आपण पाहिलं की जेव्हा हा कायदा आला त्याच्या 100 दिवसाच्या पहिले केंद्र सरकारने 102 वी घटनादुरुस्ती केली आणि राज्याचे अधिकार काढून टाकले. काढल्यानंतरही त्यावेळेचे मुख्यमंत्री मागच्या सरकारचे यांनी विधानसभेमध्ये कायदा पारित करून पुन्हा या मराठा समाजाची दिशाभूल केली आणि त्याच्यामध्ये सातत्यानं हे आमच्या मराठा समाजाच्या लोकांना कळत आहे आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये हे काही राजकीय वाद आमचा याच्यामधला नाही किंवा मताचंही राजकारण हे काँग्रेसचं नाही. या समाजातील गरीब लोकांना न्याय मिळावा ही भूमिका आमची आहे आणि त्यासाठी आमची लढाई काही काय नाही. मला वाटतं की काही राजकीय व्यवस्था त्याच्या मागे आहे आणि त्यांच्या माध्यमातून काही लोक ते करतात. पण जास्तीत जास्त मराठा समाजाचे लोक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांना समजलेलं आहे. आमच्याही अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झालेल्या आहेत आणि मराठा समाजांची मागणी एवढीच आहे की ज्या सवलती लागू झालेल्या होत्या त्या सवलती कंटिन्यू राहाव्यात आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार पूर्ण मदत करेल आणि त्याला न्याय देण्याची व्यवस्था करेल. मराठा काही मराठा नेत्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आपल्या या आधी जसं प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की आपल्या मराठा नेत्यांसोबत बैठका देखील झालेल्या आहेत तर राज्यातली सद्य परिस्थिती पाहता आपण काय सांगाल या मराठा नेत्यांना की या आधी काय पहिल्यांदा हे स्पष्ट आहे की भाजपच्या काळातल्या मागील सरकारने जनतेची दिशाभूल करून अधिकार नसताना जे निर्णय घेतले त्या सर्व निर्णयाचा पोलखोल हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर झालेला. महत्वाचा मुद्दा आहे 102 वी घटनादुरुस्ती असो 50% मर्यादा असो
जे जे विषय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये आलेले आहेत ते कशाचं लक्षण आहे, भाजप तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या वेळेस निवडणुकीच्या तोंडावर लोकांची दिशाभूल करण्याकरता केलेल्या कायद्याचं एकंदरीत सुप्रीम कोर्टाने चिरफाड केली आहे. काँग्रेस पक्षाचं पूर्ण समर्थन मराठा आरक्षणाला आहे, ते आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याकरता ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्या करणारच आहोत. उदाहरणार्थ अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे सारथीचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विषय असेल, त्याच्यावर केसेस झाले तर तो विषय असेल, वस्तीगृहाचा विषय असेल, याचं तुम्हाला माहिती की तीन गोष्टी सध्या आमच्याकडे सुरू आहेत. एक तर शासन स्तरावर सवलती ज्या देऊ केलेल्या आहेत त्या सवलतीचा आढावा घेऊन त्याचा पाठपुरावा करून त्या सवलती अधिकाधिक लोकांना मरणासम कशा मिळतील हा एक पाठपुरावा सुरू आहे. नोकरीमध्ये आणलेल्या लोकांच्या संदर्भात त्यांना दिलासाठी मुख्य सचिव विभागनिहाय चर्चा करत आहेत. अशा पद्धतीने या नौका देण्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचं स्टे आल्यानंतर सगळं पत्र अडकलं होतं, त्यामुळे मुख्य सचिव त्याच्यावर लक्ष घालून आहे आणि तो निर्णय तातडीने घेण्याच्या विषयी पाहून आमची सकारात्मक सध्या सुरू आहे. आणि दिलीप भोसले माजी मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली जजमेंटच्या बाबतीमध्ये त्याचे बारकावे पाहून पुढचं पाऊल टाकण्याच्या बाबतीमध्ये हा निर्णय 31 तारखेच्या आज तुम्ही रिपोर्ट दिल्यानंतर तो घेतला जाईल. कारण की रिव्ह्यू जर करायचा आहे तर रिव्ह्यू सुद्धा त्याच बेंचसमोर जाणार आहे. हे करत असताना कशा पद्धतीने आपली बाजू कायदेशीर टिकली पाहिजे, महत्त्वाचं की रिव्ह्यू दाखल करून हा कसं मुकदरी असणार आणि टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने ते मुद्दे मांडायचे आहे हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भोसलेंसाठी 31 जानेवारीला अहवाल देणार आहे. त्यामुळे आमची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती व्यवस्थित चालू आहे. पक्षपाती पक्षाध्यक्षांनी आदेश दिलेलाच आहे की ह्याची भाजपचा खोटा नाही म्हणजे खोट्याचं खरं बोलायचं खऱ्याचं खोटं करायचं हे जे काही चालू आहे याचा पर्दाफाश करण्याचं काम हे आम्ही जिल्हा स्तरावर करणार आहोत. पक्षाची पूर्ण यंत्रणा जी वस्तुस्थिती आहे लोकांसमोर आम्ही निश्चित केल्याने जाईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पक्ष पूर्णपणे मराठा समाजाच्या बरोबर आहे. आरक्षण मिळत पहिल्यापासून आमची भूमिका आहे. म्हणून एकमताने हा कायदा पाळला. आम्ही कुठेही प्रश्न उपस्थित केले होते का सभागृहात ज्यावेळेस हा कायदा एकमताने आम्ही पारित केला सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आम्ही लढाई त्याच पद्धतीने लढलेलो आहोत. परंतु यांनी सभागृहाची दिशाभूल केली आणि इकडे आम्हाला सांगतात की तुम्ही चुकी सांगताय, चुकीची विधानं करताय. सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट केल्या आहेत, त्यामुळे ह्याचं खोटारडे पण आता जनतेसमोर आलेलाच आहे. पण अधिक प्रखरपणे मांडण्याची भूमिका ही काँग्रेस पक्ष केल्याशिवाय राहणार नाही. तर ह्यांची जी आंदोलन ह्यांची जी पाठिंबा आहे तो आरक्षण मिळण्याकरता नाही आहे, तर आरक्षणाच्या विरुद्ध आंदोलन छेडण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा उद्योग चालू आहे. यांना आरक्षणाशी काही स्वारस्य नाही आहे. राज्य कसं पेटून उठेल आणि याचा राजकीय फायदा आपल्याला कसा घेता येईल याच्याकरता भाजपचं काम सुरू आहे. निश्चितच मी संभाजीराजेंचं म्हणजे मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय समजदारीने सगळे विषय हाताळले आणि आम्ही सुद्धा कोरोनाच्या बाबतीमधले विषय असो आरक्षणाच्या बाबतीमध्ये असो एक अतिशय विद्वान असा हा व्यक्ती संभाजी महाराज यांच्याशी आम्ही अतिशय चांगले संबंध आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने कुठेही कुठेतरी असले तर बाजू समजून घेतल्याशिवाय चुकीचे विधानं करत नाही. त्याची विधानं समजदारी असतात. त्यांच्याशी आम्ही संपर्क साधणार आहोत आणि त्यांच्याशी सुद्धा डायलॉग करून त्यांच्या काय म्हणणं हे ऐकून घेऊन पुढचे बोल का. तर मराठा आरक्षणासंदर्भात काही कार्यकर्त्यांवर निर्णय घेतलेला आहे मंत्रिमंडळ निर्णय घेतल्याप्रमाणे त्यांच्या विरोधातले सगळे गुन्हे माहिती घेतले जाईल आणि मंत्रिमंडळ आहेत. थँक्यू सर. थँक्यू सर.